नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपल्या घरामधील दोन घटक कापसाच्या बोळ्यामध्ये भिजून हा कापसाचा बोळा या पद्धतीनं कानामध्ये ठेवा याचे शरीराला इतके जबरदस्त फायदे होतील जसं की बी पी तुमचा खूप वाढत असेल तर तुमचा बी पी कंट्रोलमध्ये राहील सर्दी तुम्हाला किती झालेली असेल आणि नाक गळत असेल किंवा नाक तुमचं बंद झालेलं असेल तर ते पूर्णपणे मोकळं होईल नाक गळणं पूर्णपणे थांबून जाईल एवढंच नाही तर ज्या बाजूचा दात दुखतोय समजा डाव्या बाजूचा तुमचा दात दुखतोय तर डाव्या बाजूच्या जर कानामध्ये हे ठेवलं तुम्ही तर दात दुखायचं तुमचं पूर्णपणे लगेच थांबून जातं किंवा उजव्या बाजूचा दात दुखत असेल दा तर उजव्या कानामध्ये आपल्याला ते ठेवायचं आहे तर त्या ठिकाणचा जो दात दुखी आहे दाट दुखी आहे ती पूर्णपणे अगदी पाच मिनटामध्ये पूर्णपणे थांबून जाते इतका हा चमत्कारिक उपाय आहे आणि सहजरित्या करता येतो सर्दीसाठी तर हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे लहान असेल मोठा असेल सर्वांना करता येतो सर्दीमुळं नाक गळत असेल किंवा नाक बंद झाले असेल श्वास घ्यायला त्रास होत असेल तर आपण लगेच गोळ्या वगैरे खातो किंवा औषधं पित असतो तर असं न करता हा पाच मिनटं फक्त हा बोळा तुम्ही कानामध्ये ठेवून बघा तर तुमची जी सर्दी आहे ती पूर्णपणे बंद होते नाक तुमचं गळणं थांबतं किंवा नाक बंद झालेलं असेल श्वास तुमचा रोखला जात असेल तर त्याने पूर्णपणे तुमचं नाक याने मोकळं होतं आणि श्वास तुमचा चांगल्या रीतीनं होतं यासाठी आपल्याला फक्त दोन घटक लागणार आहेत एकतर लागणार आहे आपल्याला लिंबू आणि दुसरा म्हणजे हा रस आपल्याला लागणार आहे हा जो रस आहे तो आपल्याला सहजरित्या काढता येतो हा जो रस आहे तो आहे आपल्या घरामध्ये सहजरित्या उपलब्ध असणाऱ्या लसणाचा लसणाच्या चार पाच कुड्या आपल्याला चांगल्या रीतीनं मिक्सरमध्ये काढून किंवा चांगल्या रीतीनं कुटून जर त्याला कपड्यामध्ये ठेवून पिळलं तर त्याचा सहजरित्या आपल्याला रस निघतो त्याच्यामध्ये आलील प्रोपिल डिसल्फाईड आणि डायलिल डिसल्फाईड त्याचबरोबर सल्फरयुक्त संयोग असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जंतुनाशक आणि रक्तदाब कमी करणारे ॲलिसिन आणि ॲलिसॅटिन वन आणि ॲलिसॅटिन टू अशा प्रकारचे जे घटक आहेत ते अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत सर्दी खोकला बंद होतो सर्दी खोकला निघून जातो त्याचबरोबर दात दुखीची समस्यासुद्धा तुमची निघून जाते असा हा लसणाचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे साधारणतः आपल्याला एक चमच्याभर रस आपल्याला काढून घ्यायचा आहे एक चमचा रसासाठी मी तुम्हाला प्रमाण सांगतो तर त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये जे लिंबू असतं त्या लिंबाचा एक पाच ते सहा थेंब रस त्याच्यामध्ये टाकायचा आहे हा जो लिंबूचा रस आहे त्या लसणाच्या रसामध्ये टाकताच तुम्हाला तो जो लसणाचा रस आहे तो तुम्हाला घट्ट झालेला जाणवेल या पद्धतीनं तो पूर्णपणे घट्ट होतो मलमासारखं होतो आणि त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची आयुर्वेदिक क्रिया होऊन याचा जो परिणाम आहे तो अत्यंत चांगला होतो ते थोडंसं मिश्रण घट्ट बनतं मग त्याच्यामध्ये आपल्याला कापसाचा जो बोळा आहे कापूस आपल्याला चांगल्या रीतीनं बुडून आणि पिळून टाकायचा आहे तो पूर्णपणे वला ठेवायचा नाही तर फक्त आपल्याला त्याच्यामध्ये बुडवून आणि पिळून तो परत त्याचा रस जो आहे तो काढायचा आहे त्यानंतर या कापसाला बाहेरून आपल्याला चांगला कापूस लावायचा आहे एखाद्याच्या स्किनला ॲलर्जी असते आणि म्हणून आपल्याला ते प्रत्यक्ष आपल्या स्किनशी त्याचा संपर्क न येण्यासाठी आपल्याला परत त्या बोळ्याला बाहेरून चांगला कापूस म्हणजे कोरडा कापूस लावायचा आहे आणि त्या कोरड्या कापसाच्यामध्ये हा बोळा जो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे आणि असा कापूस आपल्या कानाच्या या वरच्या भागामध्ये बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसतं आहे या भागामध्ये ठेवायचा आहे सर्दी झालेली असेल तर हा उपाय तुम्ही आधी करून बघा गोळी खाण्याच्या आधी तुमचं नाक याने पाच मिनटामध्ये पूर्णपणे मोकळं होतं जर दात दुखत असेल तुमचा त्या बाजूचा डाव्या बाजूचा दुखत असेल तर डाव्या बाजूचे ठेवा उजव्या बाजूचा दुखत असेल तर उजव्या बाजूचे ठेवा ज्यांना हाय बी पीचा त्रास आहे खूप बी पी वाढतो अशा व्यक्तींनासुद्धा या पद्धतीनं रोज पाच मिनिट जास्त वेळ ठेवला तरी काही नाही हरकत नाही परंतु किमान पाच मिनटं तरी तुम्हाला कुठल्याही कानामध्ये ठेवू शकता किंवा दोन्हीही कानामध्ये सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता तर तुमचा बी पी एन कंट्रोलमध्ये राहतो करून बघा तुम्ही हे फुकट आहे लसूण आपल्या घरामध्ये असतो लिंबू आपल्या घरामध्ये असतं फक्त याचा वापर करून बघा दात दुखी बंद होते बीपी कंट्रोलमध्ये होतो सर्दी तर याने एका दिवसामध्ये याने सर्दी तुमची पूर्णपणे तुम्हाला कमी झालेली जाणवीत तुम्ही करून बघा सर्दीसाठी एक दोन तीन दिवस करा दात दुखत असेल तर दात दुखी सुद्धा थांबते दात दुखीसाठी सुद्धा दोन तीन दिवस करा आणि बीपीसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो दहा ते अकरा दिवस करावा लागेल म्हणजे तुमचा जो बीपी आहे तो तुमचा कंट्रोलमध्ये येतो तुम्ही करून बघा अगदी सहजरित्या करता येणारा हा उपाय आहे तुम्ही करा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत अवश्य शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद